महाराष्ट्रातलं असं एक व्यक्तिमत्व ज्यांनी अनेक उद्योजकांच्या पिढ्या घडवल्यात आणि त्यांनी एक सस्टेनेबल बिझनेस कसा उभा करायचा, एखादा बिझनेस 100 वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त कसा चालू शकतो आणि आपल्या कॅपॅसिटी बिल्डिंगवरती ज्यांनी खूप अनेक ऑर्गनायझेशनमध्ये काम केलेलं आहे, ट्रान्सगनायझेशनचे कोफाउंडर कुंदन गुरव सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपणाला थोडंसं या ठिकाणी मार्गदर्शन करावं. कुंदन गुरव सर नमस्कार. तुम्ही सगळे इथे येऊन खुश आहात का? तुमच्या बाजूला जी व्यक्ती बसली आहे ना तिला हात मिळवा आणि तिला सांगा आय एम हॅपी टू बी हिअर, मी इथे येऊन खुश आहे. ओके, कार्यक्रमाची सुरुवात होईल त्याच्या आधी तुमच्याशी बोलायला मला संधी दिली आहे आणि या संधीचा पुरेपूर फायदा घेत मॅक्सिमम व्हॅल्यू, मॅक्सिमम मूल्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे मूल्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मला मदत करायची आहे. मी जे काही ॲक्टिव्हिटीज करायला सांगेल त्याच्यामध्ये सहभागी होऊ. सो पहिली ॲक्टिव्हिटी अशी आहे की बसल्या जागी आहे ना असे हात उंच वर करायचे, हात उंच वर करायचे असे बसल्या जागी. वा छान. आता जेवढे उंच केलेत ना त्यापेक्षा अधिक थोडे उंच होत आहेत का बघा. अरे होत आहेत, होत आहेत. अजून थोडे उंच करा. अरे होत आहेत, खाली करा. अरे मग उंच होऊ शकत होते मग सुरुवातीलाच का नाही केले? पहिल्यांदा सांगितलं हात उंच करा, हात उंच केले, थोडे वर उंच होत आहेत का बघा. अजून उंच झाले, अजून थोडे उंच होत आहेत का बघा. अजून उंच, मग सुरुवातीलाच तेवढे उंच का नाही केले? जनरली माणसाला एखादं कार्य करत असताना स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये राहून कार्य करण्याची सवय असते. मी जेवढा कम्फर्टेबल आहे तेवढाच हात वर करतो. मग एखादा कोणतरी येतो आणि सांगतो अरे बघ ना थोडं होईल उंच, मग अजून उंच करतो. मग काहीतरी प्रेशर येतं आणि म्हणतं अजून उंच होतोय का बघूया. अजून उंच होतो, पण माझी सुरुवात ही कम्फर्ट झोननेच होते. मी ज्या गोष्टीमध्ये कम्फर्टेबल आहे मला जेवढं जमतं तेवढंच करतो. आता तुम्ही म्हणाल नाही नाही हात उंच करायला सांगितलं तर तिथे मी असा आहे पण बाह्य जगामध्ये मी तसा नाही आहे. तर मानसशास्त्र एक गोष्ट सांगते, द वे यू डू समथिंग टेल्स मी द वे यू डू एव्हरीथिंग. जसं तुम्ही सामान्य साधारण छोट्या छोट्या गोष्टी करतात त्यातून हे लक्षात येतं की तुम्ही आयुष्यामध्ये गोष्टी करता कशा. इथे अनेक उद्योजक आहेत, काही भावी उद्योजक आहेत, उद्योजक होण्याची इच्छा असणारी लोक आहेत. जर मला उद्योजक व्हायचंय किंवा मी उद्योजक आहे आणि मला जर माझ्या उद्योगामध्ये उंची गाठायची असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट ही आहे की कम्फर्ट झोन सोडावा लागेल आणि स्ट्रेच झोनमध्ये ऑपरेट करावं लागेल. काही गोष्टींच्या बाबतीत आपण कम्फर्टेबल नसतो, त्या गोष्टी करत असताना आपल्याला स्ट्रेच येतो, थोडा स्ट्रेच होतो. आता मग अशी कोणतरी म्हटलं ए मराठी मराठी बोलूया की मराठीमध्ये, अभिमान आपल्या सगळ्यांनाच मराठीचा आहे असलाच पाहिजे पण इंग्रजीचं वावडं नसायला पाहिजे. माझ्या कम्फर्ट झोनमधून मला बाहेर पडलंच पाहिजे तर नाही तर उगाच मी उद्योजक होणारच असं बोलून होत नसतं. मी उद्योजक होणारच असं नुसतं बोलून होत नसतंय, त्यासाठी स्ट्रेच झोनमध्ये ऑपरेट करणं गरजेचं आहे. माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर माझ्या अशा गोष्टी ज्या मला अननोन आहेत, ज्या मला मी आजपर्यंत केलेल्या नाही आहेत, त्याच्यामध्ये एंटर करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला अननोनमध्ये स्वेच्छेने, अननोन म्हणजे ज्या याआधी केलेल्या नाही आहेत, ज्या वेळेला अननोनमध्ये स्वेच्छेने मी एंटर करतो तेव्हाच काहीतरी शिकतो आणि माझ्या क्षमतेची जेव्हा मला जाणीव होते त्या जाणीवपोटी मी काहीतरी वेगळं, मी आज जे करतो आहे त्यापेक्षा मोठं करण्याचा विचार करतो आणि तिथे उद्योजकतेची जन्म होतो. इथे बसलेल्या सगळ्या उद्योजकांना तुम्ही विचारा अरे उद्योजक कसा झालास. सांगायला इतर कारणं असतील, अरे पैशाची गरज होती हे ते, पण मूळ कारण हेच आहे मी जिथे होतो जे मी करत होतो तिथे माझ्या पूर्ण क्षमता वापरल्या जात नव्हत्या आणि याची जेव्हा जाणीव झाली की माझ्याकडे
जे मी करतोय त्यापेक्षा अधिक क्षमता आहेत, त्या क्षमतांचा मी उपयोग जर केला तर काहीतरी वेगळं करू शकतो आणि तिथे उद्योजकतेचा जन्म होतो. त्यामुळे सगळ्यात पहिले माझे कम्फर्ट झोन काय आहेत ते मला ब्रेक करावे लागतील आणि स्ट्रेच झोनमध्ये ऑपरेट करावं लागेल. स्ट्रेच झोनमध्ये म्हणजे अशा गोष्टी ज्या मी याआधी केलेल्या नाही आहेत, त्याच्यामध्ये स्वेच्छेने. महत्व अननोन मध्ये एंटर करण्याचं नाहीये, महत्वाचा शब्द आहे स्वेच्छेने. कोणीतरी मोटिवेशन दिलं, कोणतरी ट्रेनिंग दिलं, कोणतरी सेमिनार मध्ये बोललं, कोणतरी इन्स्पायर केलं म्हणून नव्हे. ज्यावेळेला स्वेच्छेने अननोन मध्ये एंटर करतो तेव्हा नवीन काहीतरी शिकतो, माझ्या क्षमतांची जाणीव होते आणि मग त्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी जेव्हा मी कार्य करतो तेव्हा उद्योजकतेचा, उद्योजकाचा जन्म होतो. मग बऱ्याच वेळेला हे कम्फर्ट झोन का तुटले जात नाहीत, मी का स्ट्रेच झोनमध्ये ऑपरेट करत नाही, तर माझ्या बऱ्याचशा समजुती, ज्याला आपण लिमिटिंग बिलीफ्स म्हणू शकतो, माझ्या बऱ्याचशा समजुती असतात ज्या समजुती मला रोखत असतात. मला एखादी गोष्ट येत नाही, मी करूच शकणार नाही, मी एखाद्या विशिष्ट समाजातून येतो, मी एखाद विशिष्ट बॅकग्राऊंडमधून येतो. आपल्याकडे अनेक म्हणी पण त्या अनुषंगाने आहेत, किती पण उड्या मारल्यास तरी आसमंताला हात टेकणार नाहीत. मग कशाला उड्या मारायच्या, अरे मार तर मार. कदाचित त्याच्या डेफिनेशन मधला आसमंत आणि तुझ्या डेफिनेशन मधला आसमंत हे वेगळं असेल, तुझ्या आसमंताला तू हात लावशील. आणि म्हणून हे जे लिमिटिंग बिलीफ्स आहेत, म्हणजे अगदी तुम्ही एखादी गोष्ट करू शकता का, मी नाही करू शकत. माझी छोटी आहे, तिला मी एकदा विचारलं, कॅन यू जम्प 4 feet, तू 4 feet उडी मारू शकते का? आय डोंट नो, मला नाही माहीत. कसं माहीत पडेल? जर तुला माहीत नाही तर तुला माहीत कसं पडेल? जर उडी मारशील तर माहीत पडेल. 4 feet नाही मारणार, अडीचच मारशील, पण मार तर. आणि म्हणूनच स्वतःचे कम्फर्ट झोन तोडणं, स्ट्रेच झोनमध्ये ऑपरेट करणं आणि स्वतःच्या ज्या बिलीफ्स आहेत, स्वतःचे जे समजुती आहेत, लिमिटिंग, स्वतःला लिमिट करणाऱ्या, माझा रंगच चांगला नाही आहे, मी मला एखादी भाषा येतच नाही, नाही येत तर प्रयत्न तर करून बघ. सो या दोन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, पहिली ब्रेक युअर कम्फर्ट झोन, सेकंड तुमच्या समजुती बदला. आता आणखीन एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करूया, ओके. माझ्या हातामध्ये एक नोट आहे, मागच्या लोकांना कदाचित दिसणार नाही आहे, पण संग्रामजी किती रुपयाची नोट आहे? पैशात डीलिंग करणारा माणूस जो उद्योजक आहे, 100 म्हणतो 100 असतील, ओके. आणखीन एखाद्या उद्योजकाला विचारून बघूया, अरे हां बाबा तू सांग किती रुपयाची नोट आहे ही, हातात घेऊन बघ ना खरी आहे की खोटी आणली आहे. कॅशमध्ये डील करतो, ओके. 100 रुपयाची नोट आहे, 2 लोकांनी ही कन्फर्म केलेली आहे. आता ह्या 100 रुपयाच्या नोटेला जर मी मधून फोल्ड केली तर हिची व्हॅल्यू किती असेल? 100. आणखीन एक फोल्ड मारतो, किती व्हॅल्यू असेल? 100. अच्छा आता याचा चुरगळा केला, किती व्हॅल्यू असेल? 100. मग तुम्ही लोकांनी 3 वेळा कन्फर्म केलं की ही नोट खरी आहे आणि या नोटची व्हॅल्यू 100 रुपये आहे. आता माझ्याकडे तुमच्यासाठी ऑफर आहे, ओके. ही 100 रुपयाची नोट मला 20 रुपयामध्ये एक्सचेंज करायची आहे. ही 100 रुपयाची नोट मी 20 रुपयामध्ये एक्सचेंज करायला तयार आहे. ही 100 रुपयाची नोट मी 20 रुपयात एक्सचेंज करायला तयार आहे. ज्याला कोणाला हवी असेल त्याने यावं, मला 20 रुपये द्यावेत आणि 100 रुपये घेऊन जावे. ही 100 रुपयाची नोट मी 20 रुपयामध्ये एक्सचेंज करायला तयार आहे. ज्याला कोणाला हवी असेल त्याने इथे यावं, मला 20 रुपये द्यावेत आणि हे 100 रुपये घेऊन जावेत. ही 100 रुपयाची नोट मी 20 रुपयाला एक्सचेंज करायला तयार आहे. थँक्यू, थँक्यू, हॅव अ कॉफी. किती लोक बसले रे इथे, हा हा अर्धा खालचा मजला सगळा भरलेला आहे. इथे तुमच्या समोर एक अपॉर्च्युनिटी मांडली गेली की 100 रुपयाची नोट 20 रुपयात
100 रुपयाची नोट 20 रुपयात. ओनली टू पीपल हॅड ऑडॅसिटी, फक्त दोन लोकांमध्ये ऑडॅसिटी होती तिथून उठायचं आणि इथे यायचं. मॅनेजमेंट सायन्स मध्ये 80-20 नावाचा प्रिन्सिपल आहे. 80-20 80-20 चा नियम. असं म्हटलं जातं, या जगात जितक्या संधी निर्माण होतात त्या संधींपैकी 80% संधी या 20% लोक घेऊन जातात, आणि उरलेली 80% लोक 20% संधीसाठी मारामारी करतात. आता तुमच्यापैकी बरेच जण म्हटले असतील, कोणतरी असा हात वर केला, बऱ्याच लोकांनी असा हात वर केला, मला हवंय मला हवंय. अरे असं हात नुसतं वर केल्याने होत नाही, संधी घेण्यासाठी उठावं लागतं, त्या संधीपर्यंत तुम्हालाही काहीतरी करावं लागतं. नुसतं अरे बरेच जण असं विचार करत बसले, असं थोडी होत आहे, असं होतं का कुठे, हा 20 रुपयामध्ये 100 रुपये असं होतं का, असं होत नाही. लिमिटिंग बिलीफ, जागेवरून उठणं, इतक्या लोकांसमोर कसं उठायचं, कम्फर्ट झोन. मला हवी आहे संधी, पण त्यासाठी जे करावं लागतं. मित्रांनो, आपण बऱ्याच उद्योजकांना, बऱ्याच प्रोफेशनल्सला लकी म्हणतो. लकी, अरे तो लकी आहे रे, लकी त्याचा एवढा उत्कर्ष कसा झाला, ग्रोथ कसा झाला, लकी आहे तो. माझं लकची डेफिनेशन बघूया. Luck is a meeting point. Luck is a meeting point of your preparation and the opportunity. Luck is a meeting point of your preparation and opportunity. Opportunity येत असतात, पण मी नुसतं opportunity बघत राहिलो ना, आणि त्या अपॉर्च्युनिटीच्या अनुषंगाने माझ्या क्षमता, माझ्या केपेबिलिटीज जर बिल्ड केलेल्या नसतील, देन अपॉर्च्युनिटी बिकम्स अ लायबिलिटी. पुन्हा जगात अपॉर्च्युनिटी येत राहतात, पण त्या अपॉर्च्युनिटीच्या अनुषंगाने मला माझ्या केपेबिलिटीज देखील बिल्ड करणं गरजेचं आहे. केपेबिलिटी बिल्डिंग अँड सर्चिंग फॉर अपॉर्च्युनिटी, या दोघांचा मीटिंग पॉइंट इज बीइंग लकी. विदाउट केपेबिलिटी जर तुम्ही अपॉर्च्युनिटी शोधाल तर अपॉर्च्युनिटी मिळेल, सस्टेन नाही करू शकणार. या जगात त्याच गोष्टी तुमच्याकडे अधिक काळ टिकतात ज्याच्या तुम्ही लायक आहात. मग पैसा असेल, पद असेल, रिलेशनशिप असेल, ज्या गोष्टीच्या तुम्ही लायक ते तुमच्याकडे टिकणार. मग जर अपॉर्च्युनिटीज येत आहेत आणि त्या अपॉर्च्युनिटीज घ्यायच्यात आणि त्या टिकवायच्यात, सस्टेन करायच्यात, तर मग मला अपॉर्च्युनिटी तर शोधायच्याच आहेत, पण त्याबरोबर मला माझ्या केपेबिलिटीजवर देखील काम करणं गरजेचं आहे, माझ्या क्षमतांवर कंटिन्युअस काम करणं गरजेचं आहे. एक प्रश्न मी माझं बोलणं थांबवण्याआधी, प्रश्न असा आहे मित्रांनो, आपल्या आसपास महागाई वाढते आहे ना, महागाई वाढते का? मग महागाई वाढते तर काय वाढलं पाहिजे, हा महागाई वाढते मग काय वाढलं पाहिजे, पगार, उत्पन्न, असं उत्तर मला येतंय. चुकीचं आहे, इन्कम, आय एम सॉरी, चुकीचं आहे पण ओके. मी ज्यावेळेला या फील्डमध्ये आलो त्यावेळेला माझ्या गुरुजींनी मला एक वाक्य सांगितलेलं की कुंदन, थिंग्स आर नॉट कॉस्टली, द प्रॉब्लम इज यू कांट अफोर्ड देम. कुंदन, गोष्टी महाग नाही आहेत, प्रॉब्लेम आहे की तू अफोर्ड नाही करू शकत. आणि त्याच ब्रेथमध्ये त्यांनी मला एक वाक्य सांगितलं, इन टुडेज वर्ल्ड युअर स्किल्स विल पे युअर बिल्स. In today's world, your skills will pay your bills. मग जर महागाई वाढते आहे तर काय वाढलं पाहिजे, स्किल, केपेबिलिटीज, क्षमता. आणि ज्यावेळेला माझ्या स्किल्स, माझ्या केपेबिलिटीज वाढतील, त्यावेळेला आय विल बी मोर व्हॅल्युएबल टू द मार्केट प्लेस. मी मार्केटसाठी जास्त मूल्यवान असेन, आणि जेव्हा मी जास्त मूल्यवान असेन तेव्हा मला जास्त मूल्य मिळेल. उद्योजक होण्याची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक सिंपल इकॉनॉमिक्सचा लॉ सांगतो,
You get paid for the value that you bring to the marketplace. You never get paid for the time you spend in the marketplace. Simple ganit hai. Tumhi market madhe kiti vel spend karta. Nobody pays you for that. But त्या वेळेत तुम्ही किती व्हॅल्यू डिलिव्हर करता, किती मूल्य डिलिव्हर करता, त्याच्यावर डिपेंड करतं व्हॉट यू विल गेट पेड. उद्योगात यायचंय पैशासाठी यायचंय या, पण त्याच्या आधी हा फंडमेंटल लॉ लक्षात ठेवा. पैसा विल कम टू यू ओनली इफ यू आर व्हॅल्युएबल. सो स्वतःला अधिकाधिक व्हॅल्युएबल बनवण्यासाठी, मूल्यवान बनवण्यासाठी, मौल्यवान बनवण्यासाठी काम करा. त्यातून तुमचा आणि तुमच्या उद्योगाचा विकास, शाश्वतता, सस्टेनेबिलिटी हे सगळं त्याच्यावर डिपेंड आहे. थँक्यू. मी उद्योजक होणार. थँक्यू ईच वन ऑफ यू. तुम्ही मला तुमच्या आयुष्यात बोलण्यासाठी ही संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार. थँक्यू सो मच. My name is Kundan Gurao.